नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं असणारं पेमगिरी गावातील हे वडाचं झाड म्हणजेच भारतातील पाचव्या क्रमांकाचं सर्वात मोठं झाड पाहणार आहोत। यासाठी आपल्याला संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गाव गाठावं लागतं। या गावाकडे जाताना आपल्याला पेमगिरी किल्ला याची सफर करता येऊ शकते, याची माहिती मी मागील ब्लॉगमध्ये दिलेली आहे। तसेच पेमगिरी गाव हे देखील फार पाहण्यासारखे असून येथील बारव हनुमानाचे मंदिर हे देखील आपण पुढच्या भागात पाहणार आहोत। सध्या या झाडाविषयी बोलायचे झाल्यास हे महाकाय वटवृक्ष म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे झाड होय। महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं असं हे वडाचं झाड म्हणजेच बनाना ट्री आपण पाहत आहोत। पेमगिरीच्या झाडाच्या या महाकाय वटवृक्षाचा मुख्य खोड्याचा गेर हा 60 फूट असून त्याच्या पारंब्याची संख्या हे 90 पेक्षा जास्त आहेत। या वाढलेल्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकलेल्या आहेत की त्यालाच मुळे फुटून नवीन झाड जन्म घेते। अशा प्रकारे शेकडो पारंब्या जमिनीत रुजून हा विशाल वटवृक्ष वाढतच गेला। 200-300 वर्ष जुन्या या वटवृक्षाच्या मूळ खोडाखाली जामखत बाबा आणि त्यांची बहीण जाखाई यांचे देऊळ आहे। या झाडाच्या फांद्या किंवा पारंब्या तोडल्यास जामखत बाबा त्याला धडा शिकवतो अशी आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे। त्यामुळेच या झाडाला कोणी हात लावायची हिम्मत केली नाही आणि करतही नाही आणि करणार देखील नाही, म्हणून या झाडाचे महावृक्षात रूपांतर होते। आपल्याला जामखत बाबांचे येथे दर्शन घेता येते।
वडाचं झाड महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं आणि भारतातील पाचव्या क्रमांकाचं मोठं असणारं हे झाड म्हणजे एक नवलच म्हणायला पाहिजे. मध्यभागी प्रमुख खोडा असून बाजूला चारी दिशेला हे झाड अस्ताव्यस्त अवाढव्य असं पसरलेलं आहे. तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं झाड पाहताना मी आणि हे माझे मित्र थोडीशी त्याबद्दल माहिती देऊ इच्छितात. तर प्रवीण सर, हे महाराष्ट्रातलं कितव्या नंबरचं उंच झाड आहे? हे भारतातल्या पाचव्या नंबरचं झाड आहे आणि महाराष्ट्रात आपण बघतो तर प्रथम क्रमांकाचं हे मोठं विस्तारलेलं खूप मोठं झाड आहे. याचा डायमीटर पूर्ण एरिया जर बघितला तर 1 एकरपेक्षाही जास्त आहे आणि नक्कीच याची गिनीज बुकमध्ये पण नोंद आहे. आपण बघू शकता या क्षेत्राला, या प्लेसमध्ये येऊन भेट देऊ शकता. एकदम निसर्गरम्य परिसर आहे आणि नक्कीच आपण इथं बघतो या झाडाखाली जर आपण ऑक्सिजनची लेवलची मात्रा जर बघितली तर खूपच जास्त वाटते. असं म्हणतात जिथे वड तिथे पाण्याचा आणि ऑक्सिजनचा साठा हा जास्त असतो. तर या बाजूला आलो, आपल्याला जो थंडावा ओलावा जाणवतो प्रवीण सर म्हणले तसा, हा खरंच खूप छान अनुभवण्याजोगा आहे. तर आपण येथे नक्की या आणि या महाकाय वृक्षाला नक्की भेट द्या. मायबाप सह्याद्री, खूप छान नक्की करा सबस्क्राईब आणि नुसते सबस्क्राईब नका करू, तो व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.